नमस्कार मित्रांनो आजच तुमच्या कानावर एक बातमी आली असेल की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी लेखनिक पदाची परीक्षा होणार होती ती काही लांबणीवर पडलेली आहे किंवा बरेच विद्यार्थी तर असं पण मेसेज करत आहेत की परीक्षा केव्हा होणार आहे परीक्षेला किती कालावधी आहे परीक्षा खूप लांबेल का तर असे बऱ्याच जणांचे बरेच काही प्रश्न आहोत त्यामुळे मी ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत निवडणूक प्रक्रियांमध्ये अडकणार का भरती प्रक्रिया विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम चला तर मग आपण सविस्तर बातमी काय आहे ती वाचूयात जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तीनशे छप्पन्न जागांची भरती निवडणूक नियमांमध्ये अडकणार कर्मचारी भरती प्रक्रिया तर काय आहे सविस्तर बातमी आपण वाचूयात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना तीनशेन छप्पन्न जागांची जागांसाठी घोषित झालेली लेखनिक पदाची भरती नियमांच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत यासोबतच मुदतवाढ देण्यात आलेल्या संचालक मंडळाला नोकर भरतीसारखा धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का असा तांत्रिक प्रश्न देखील उपस्थित झाला आहे याच्यामध्ये काय झालेला आहे की जे आत्ताचं संचालक जे मंडळ आहे बँकेचं त्याचा कार्यकाल हा कोविड काळामध्ये संपलेला आहे तर त्यांना राज्य शासनाने वेळोवेळी भेड़ मुदतवाढ दिलेली आहे कारण को कोविड नाईन्टीनमुळे ते निवडणूकं घेऊ शकत नाहीत परंतु परंतु राज्य सरकारने निवडणुकीवरची जी स्थगिती होती ती सध्या हटवलेली आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तसे आदेश दिलेले आहेत तर त्यामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे सहकारी बँकांच्या निवडणुका लवकरच लागणार असल्याची कल्पना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला होती असे असतानाच बँकेने गेल्या आठवड्यात तातडीने लेखनिक पदासाठी नोकर भरती जाहीर केली त्यासाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज मागवले आहेत राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवून निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली आहे त्याच टप्प्यापासून पुढे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत अशा प्राथमिक प्रक्रियेमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांकडून मतदार प्रतिनिधींचे ठराव घेण्याचे काम सुरू आहे त्यानंतर बँकेच्या निवडणुकीसाठी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध होईल बँकेच्या संचालक मंडळाला शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कालावधी केव्हा संपुष्टात आला आहे कोरोना महामारीमुळे सध्या संचालक मंडळ मुदतवाढीवर कार्यरत आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे संचालक मंडळाला शेवटच्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये असा कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय घेता येत नाही या संदर्भात उच्च न्यायालयाने देखील निकाल दिलेले आहेत असे असताना बँकेकडून घोषित झालेली नोकर भरती अडचणीत येण्याची शक्यता आहे या प्रकरणी सहकार निवडणूक प्राधिकरण कोणती भूमिका घेणार आहे याकडे लक्ष लागले आहे तर यामध्ये आपण देखील सहकार निवडणूक प्राधिकरण काय भूमिका घेते याच्या याची वाट पाहितली पाहिजे अशा म्हणजे ब न्यूजबरोबर आहे परीक्षा लांबणीवर जाऊ शकते निवडणूक प्रक्रियेमुळे परंतु परीक्षा ही हो मला असं वाटतं आहे की परीक्षा ही होणारच आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी याची फॉर्म भरलेले आहेत त्यांनी रेग्युलर स्टडीमध्ये राहावं जोपर्यंत बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर काही ये अपडेट येत नाही तोपर्यंत आपण याबद्दल काहीही सांगू शकत नाही परंतु परीक्षा येत्या काही महिन्यात होऊ शकते असं मला तरी वाटते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला रेग्युलर अभ्यास सुरू ठेवावा धन्यवाद आणि याविषयी अधिक काही तुम्हाला माहिती हवी असेल म्हणजे ही जी बातमी आलेली आहे ती सविस्तर बातमी आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेली आहे तुम्ही सर्वजण जाऊन पाहू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच पी डी सी सी बँकेबद्दल खूप महत्त्वाचे व्हिडिओज देखील डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक दिलेले आहे आणि तुम्ही विजिट करू शकता ठीक आहे धन्यवाद